लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावणार आहे. महाराष्ट्रातील 10 मतदार संघांमध्ये 18 एप्रिलला 2019 रोजी मतदान होईल. देशभरातील 13 राज्यांमधल्या 97 मतदार संघांमध्ये हे मतदान होणार आहे. महाराष्ट्रात 4 टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील 19 जागांचा समावेश आहे. विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर आणि पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर शहर या मतदारसंघांमध्ये मतदानाची प्रक्रिया पार पडेल. दुसऱ्या टप्प्यातील प्रमुख लढतींवर एक नजर टाकूया. अकोल्यात रंगणार तिरंगी सामना. अकोल्यात भाजपकडून विद्यमान खासदार संजय धोत्रेंना पुन्हा तिकीट देण्यात आलंय, तर काँग्रेसने हिदायत पटेल यांना दुसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे. 2014 मधील निवडणुकीत धोत्रेंनी हिदायत पटेल यांना पराभवाची धूळ चारली होती, त्यामुळे पराभवाचा वचपा काढण्यासाठी पटेल उत्सुक असतील. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर अकोला आणि सोलापूर अशा 2 जागांवरून निवडणूक लढवत आहे, त्यामुळे यंदाही अकोल्यातील लढत तिरंगी होणार आहे. अकोल्यात गेल्या वेळी प्रकाश आंबेडकर तिसऱ्या स्थानी होते. सोलापुरात देखील तिहेरी लढत आहे. भाजपने विद्यमान खासदार शरद बनसोडेंचा पत्ता कट करत डॉक्टर जय सिद्धेश्वर स्वामी यांना उमेदवारी दिली आहे. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे नाही नाही म्हणताना काँग्रेसकडून पुन्हा रिंगणात उतरले आहेत. गेल्या निवडणुकीत भाजपकडून झालेल्या पराभवाचा बदला घेण्याची शिंदेंना संधी आहे, मात्र आंबेडकरांचं आव्हान तगड ठरल्यास सोलापुरातही तिहेरी लढत होणार आहे. अमरावतीत पुन्हा एकदा अडसूळ विरुद्ध नवनीत राणा. शिवसेनेचे विद्यमान खासदार आनंदराव अडसूळ पुन्हा निवडणुकांच्या मैदानात उतरले आहेत. नवनीत राणा आपल्या युवा स्वाभिमान पार्टीकडून निवडणुकीच्या रिंगणात आहे, मात्र त्यांना महाआघाडीचा पाठिंबा आहे, त्यामुळे 2014 मधील हाय वोल्टेज ड्रामाची पुनरावृत्ती होणार हे निश्चित. नांदेडमध्ये सुद्धा काँग्रेसचा महाराष्ट्रातला एकमेव खासदार. गेल्या वेळी महाराष्ट्रात काँग्रेसचे अवघे 2 खासदार निवडून आले होते. दोघेही जण यंदा पुन्हा निवडणुकांच्या रिंगणात उतरण्यास अनुत्सुक होते. अखेर त्यापैकी एक असलेला महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण पुन्हा निवडणूक लढवण्यास तयार आहेत, तेही नाराजीनाम्याचं नाट्य झाल्यानंतर. खरं तर नांदेड हा अशोक चव्हाणांचा पारंपरिक मतदारसंघ, मात्र शिवसेनेतून भाजपमध्ये आलेल्या प्रताप पाटील चिखलीकरांची टक्कर त्यांना असेल, त्यामुळे काँग्रेसच्या एकमेव खासदाराला आपली जागा टिकवण्याचं आव्हान आहे. विद्यमान खासदाराला बाद करणारा उस्मानाबाद. उस्मानाबादेतून शिवसेनेने विद्यमान खासदार रवींद्र गायकवाडांना बाद करत ओमराजे निंबाळकर यांना तिकीट देण्यात आलंय. राष्ट्रवादीकडून माजी खासदार पद्मसिंग पाटील यांचे चिरंजीव आणि आमदार राणा जगजितसिंग पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. एकमेकांचे वैरी मानल्या जाणाऱ्या 2 भावांमध्ये टक्कर पाहायला मिळणार आहे. ओमराजे निंबाळकर यांनी 2009 सालच्या विधानसभा निवडणुकीत राणा जगजितसिंग पाटील यांचा पराभव केला होता, तर 2014 साली राणा पाटील यांनी ओमराजे निंबाळकर यांचा पराभव केला होता. बीडचा सोपा गड. बीडचा गड भाजपसाठी तुलनेने सोपा मानला जातो. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर 2014 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांच्या कन्या डॉक्टर प्रीतम मुंडे निवडून आल्या होत्या. राष्ट्रवादीने बजरंग सोनावणे यांना त्यांच्या विरोधात उमेदवारी दिली आहे. बुलढाण्यातून शिवसेनेचे विद्यमान खासदार प्रतापराव जाधव रिंगणात आहेत, तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे राजेंद्र शिंगणे रिंगणात आहेत. मराठवाड्यात चित्र नेमकं काय पाहूयात. परभणीतून देखील शिवसेनेचे विद्यमान खासदार संजय जाधव यांना पुन्हा तिकीट दिलंय, तर त्यांच्या विरुद्ध राष्ट्रवादीचे राजेश विटेकर मैदानात आहे. लातूरमध्ये भाजपने विद्यमान खासदार सुनील गायकवाड यांचा पत्ता कट करत सुधाकरराव शिंगारे यांना उमेदवारी दिली आहे, तर काँग्रेसने मच्छिंद्र कामंत यांना उतरवलं आहे. हिंगोलीतील काँग्रेसचे खासदार राजीव लोकसभा निवडणूक लढवण्यास उत्सुक नसल्यामुळे पक्षाने सुभाष वानखेडेंना उमेदवारी दिली आहे, तर हेमंत पाटील यांना शिवसेनेने तिकीट दिलं आहे. दुसऱ्या टप्प्यातील लढती पाहणं हे देखील औत्सुक्याचं असणार आहे. पाहूया.